अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काही दिवसांपूर्वी झालेल्या जामनेर तालुक्यातील मोईखेडा येथे सरपंचपती समाधान मेढे यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी आरपीआयचे महामंत्री तथा संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। मयत समाधान मेढेंच्या पत्नी सरपंच कविता मेढे यांनी 21 जानेवारी रोजी दिलेल्या जबाबानुसार जामनेर पोलीस स्टेशनला नव्याने फिर्याद नोंदवून घ्यावी, तसेच संशयित आरोपींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावरी करत सदर घटना घडून 10 ते 12 दिवस उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्यामुळे येत्या 2 फेब्रुवारी रोजी मोईखेडा ते जामनेर येथील ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचे जगन सोनवणे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले। या ठिकाणी सर्व गटतट विरहित आंबेडकरवाद्यांची संविधानवाद्यांची ही संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला आम्ही सर्व आंबेडकरवादी संविधानवादी एकत्र आलेलो आहोत। आमची सर्वांची या ठिकाणी अशी मागणी आहे की दिनांक 19/1/2024 या रोजी आमची सरपंचताई कल्पनाताई समाधान भाऊ मेढे यांनी ज्या पद्धतीने दिनांक 21/1/2024 या रोजी जामनेर पोलीस स्टेशनला जो जाब जबाब दिलेला आहे त्या जाब जबाबाच्या आधारे पुन्हा या ठिकाणी जे आहे नव्याने या ठिकाणी फिर्याद दाखल करून घेण्यात यावी। त्याच्यामध्ये आमच्या कल्पनाताई सरपंच विद्यमान मोईखेडा यांनी त्या संदर्भात जे त्यांच्या पतीची जे काही मृत्यू ज्या गोष्टी कारणीभूत आहे जे व्यक्ती कारणीभूत आहे त्या लोकांची नावं त्या जाब जबाबामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहेत। म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी हे संपूर्ण प्रकरण या ठिकाणी घडविण्यात आलेलं आहे याच्यामागे भ्रष्टाचाराचं कारण आहे। BDO कडे दिलेलं जे आहे त्याच्यामध्ये तक्रार अर्ज त्याच्यामध्ये दिलेला जो ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार आहे या लोकांच्या विरोधातला जे काही त्यांनी तक्रार दिलेली आहे समाधान भाऊने आणि कल्पनाताईने त्या संदर्भातली देखील चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्यासाठी हा सरपंच बौद्ध समाज आम्हाला या गावामध्ये चालत नाही या संदर्भात देखील जे काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी CID चौकशी झाली पाहिजे आणि या संपूर्ण मागण्यांसाठी आणि जे मारेकरी आहेत त्या जेव्हापासून ते आतापर्यंत त्या गावामध्ये ते त्या ठिकाणी संशयित आरोपी आहेत ते आतापर्यंत त्या गावामध्ये आतापर्यंत का नाही आहेत ते गाव सोडून का पडून गेलेले आहेत याची देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कारण की या ठिकाणी समाधान भाऊ मेढे यांच्या मरणोत्तर त्यांच्या पत्नीला संगीतात आपले कल्पनाताईंना सरपंचताईंना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचे भगवानभाई रिपाई आठवले गटाचे नेते जामनेर तालुक्याचे नगरसेवक विद्यमान यांनी जीवाची घरादाराची मुलाबाळाची संसाराची पर्वा न करता अमरण उपोषण जामनेरला या ठिकाणी सुरू केलं। त्यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक नेत्यांनी दलित पॅन्थरच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी रात्री या ठिकाणी जे आहे आपलं जळगावपर्यंत मोर्चे काढले पुन्हा या ठिकाणी जे आहे ठिय्या आंदोलन केलं। एवढं सगळं झाल्यानंतर देखील आमचा जो दलितांचा जो आक्रोश आहे जो बहुजनांचा जो आक्रोश आहे जो आंबेडकरवाद्यांचा संविधानवाद्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश या ठिकाणी मांडल्यानंतर देखील जर या ठिकाणी हे जे संशयित आरोपी आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि आज या ठिकाणी 19 तारखेपासून तर आजच्या या 31 तारखेपर्यंत हे संपूर्ण 10-12 दिवस झाल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आहे। म्हणून यासाठी विद्यमान भारतीय जनता पार्टीचे जामनेरचे आमदार विद्यमान मंत्री आयुष्यमान सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या घरावरती आम्ही 2 फेब्रुवारीला मोईखेडा ते जामनेर त्यांच्या निवासस्थानी आम्ही लाँग मार्च या ठिकाणी इन्साफ दो लाँग मार्च काढणार आहोत। एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये निळा झेंडा आणि एका हातामध्ये संविधान घेऊन हा जो लाँग मार्च आहे आम्ही गिरीश भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी दलितांना न्याय मिळत नाही आहे प्रचंड आंदोलनं झाल्यानंतर देखील न्याय मिळत नाही आहे तुम्ही आम्हाला इन्साफ देणार आहात की नाही आम्ही म्हणून या ठिकाणी जो आहे आक्रोश मांडण्यासाठी इन्साफ दो आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत।
या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आरोपीला पाठीशी घालता कामा नये. आरोपीला या ठिकाणी जी अटक झालीच पाहिजे. आणि जर या ठिकाणी एखादा छोटासा जरी गुन्हा घडला असेल तरी त्या ठिकाणी अटक होते, त्याचा गुन्हा नोंद केला जातो. परंतु या ठिकाणी जे आहे धडधडीत या ठिकाणी पूर्णपणे आमच्या कल्पनाताईने पूर्ण जबाब दिलेला आहे 21 तारखेमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि कशामुळे घडलं काय घडलं सगळं कारण त्या जामनेर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कथन करून त्याची देखील या ठिकाणी नक्कल आमच्याकडे आहे. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर जर या ठिकाणी आम्हाला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही. या जामनेर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमचा माणूस मेला आहे, तो कशामुळे मेला, काय मेला, कसा मेला, काय मेला, त्याच्यामागे काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे. आणि आमचा माणूस मेला आहे आणि माणूस मेल्यानंतर सरपंचाचा पती मेल्यानंतर एक आमचा भीमसैनिकांचा क्रियाशील कार्यकर्ता समाजसेवक मेल्यानंतर या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. माणूस मेला आहे, त्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यांना आरोपींना पाठीशी घालता कामा नये. पुन्हा तुमच्याकडे या ठिकाणी 2 दिवस आहे मंत्री महोदय, तुम्ही त्या गावामध्ये आतापर्यंत भेट दिलेली नाही आहे. या गोष्टी देखील अत्यंत जे आहे चुकीचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, जे संशयित आरोपी आहे तेही तुमचे मतदार आहेत, हां ते माणसं आहेत आणि आम्ही तुमचे मतदार आहोत. बौद्ध समाजचे आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, आमदार केलेलं आहे, मंत्री केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही माणसं आहोत, आम्ही काही शैतान नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर या ठिकाणी जर वाऱ्यावर जर सोडलं जात असेल मतदान करून देखील तर या ठिकाणी जे आमदार गिरीश भाऊ महाजन जवाब दो आंदोलन इन्साफ लाँग मार्च कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी नोटिसा देण्याचं ठरवलेलं आहे. 1 सोडून 1000 वेळा नोटिसा द्या. आम्ही या ठिकाणी तुरुंगामध्ये जाण्यासाठी घाबरत नाही आणि तुमच्या नोटिसीला देखील आम्ही घाबरणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 12 वाजता मोईखेडा ते जामनेर लाँग मार्च या ठिकाणी जे आहे तिरंगा इन्साफ दो लाँग मार्च या ठिकाणी काढू. मोठ्या संख्येने प्रचंड संख्येने गट तट विसरून एकच साहेब बाबासाहेब, एकच झेंडा निळा झेंडा, एकच ध्येय संविधान, हे सगळं लक्षात घेऊन आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आया बहिणींनी भीमसैनिकांनी या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. कुठल्याही पद्धतीने आमचे जन आंदोलनाचा अपमान होता कामा नाही. जन आंदोलनं जे आतापर्यंत झालेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला न्याय मिळालेला आहे, या ठिकाणीही आम्ही हरणार नाही. या ठिकाणी किती सत्ता किती बलवान असू द्या, किती शक्तिशाली आरोपी संशयित असू द्या आणि किती यांचं सगळ्यांचं पोलिसांचं आमदाराच्या सांगण्यावरून या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील जे दबावामध्ये काम करते आहे का, याची देखील CID चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जे आमदार देखील या ठिकाणी BJP कार्यकर्ते असल्यामुळे संशयित आरोपी त्यांना पाठीशी घालत आहेत का, याची देखील CID चौकशी झाली पाहिजे. आणि आमच्या समाधान भाऊच्या संपूर्ण परिवाराला आणि आंबेडकरी जनतेला, रिपब्लिकन जनतेला आणि संविधानवादी जनतेला या ठिकाणी न्याय आणि इन्साफ मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही हे आंदोलन काढणार. तुम्ही आम्हाला लाठ्या घाला, तुम्ही आम्हाला गोड्या घाला, तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका, तुम्ही आम्हाला या ठिकाणी कितीही नोटिसा दिल्या, नोटिसा घेऊ, परंतु या ठिकाणी जे आहे आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची ही लढाई आम्ही या ठिकाणी लढू, एवढं या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय भारत, जय तिरंगा, जय संविधान, जय हिंद, जय भारत. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांनी जे लाँग मार्च काढण्याचा जो संकल्प केला त्याला या तालुक्यातून प्रचंड असा सहभाग राहील. सांगायचं फक्त एवढंच की 19 तारखेला समाधान भाऊ मेळे यांचा घातपात झाला. आता त्या ठिकाणी कोणी सागर नावाचा एक पत्रकार होता, त्याला पूर्ण कल्पना दिली होती जवळजवळ 4-5 दिवसाअगोदर. जर त्या सागरने जर पोलीस स्टेशनला सांगितलं असतं किंवा आम्हाला सांगितलं असतं समाजाच्या याने तर त्याचा जीव वाचला असता. त्या ठिकाणी माझी एक मागणी अशी राहील की सागरच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांचा काही आर्थिक व्यवहार झाला असेल म्हणून ही क्लिप नंतर बाहेर निघाली, ह्याच्यामुळे त्या माणसाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे, त्याचे लहान लहान मुलं बाळा थोडके झालेले आहेत. आणि एवढा मोठं म्हणजे लाँग मार्च काढला, त्या ठिकाणी आम्ही 2-3 दिवस आम्हाला उपोषणाला बसलो, 3 दिवस आम्ही प्रेत ताब्यात घेतलं नाही. एवढं करूनसुद्धा जर पोलीस स्टेशन आम्हाला जर न्याय देत नाही तर आम्ही न्याय मागायचा कोणाला. म्हणून आम्ही संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी लाँग मार्च मोईखेडा दिगर ते गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी भाईंनी सांगितलं इन्साफ इन्साफ दो या प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही
लॉन्ग मार्च काढणार आहोत आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी आहोत. आम्ही कुठलेही गट तट त्या ठिकाणी आणणार नाही. सगळे समाज बांधव, आंबेडकरवादी, संविधानवादी सर्व त्यात सहभागी होईल एवढं मी या ठिकाणी सांगतो. घातपात झालेला आहे, तिथं तो न्याय मिळण्यासाठी आपण मुळकराधिकारचे जामनेर गिरीश महाजन, गिरीश भाऊ महाजन यांच्या घरावरती लॉन्ग मार्च मोर्चा करणार आहे. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 11 वाजेच्या दरम्यान मुळकराधिकारी येथे मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी उपस्थित राहावे व या मोर्चाला सहभागी राहून आपल्याला न्याय कसं मिळेल याच्याकडे लक्ष द्यावे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.